नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, खूप दिवसापासून मी व्हिडिओ टाकला नव्हता, कारण होते ताईचं लग्न होतं, त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवायला मला वेळ भेटला नाही. तरी आपण पुन्हा आता नव्याने सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो बघा, पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती 2024 बघा जे काही महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न आहेत बघा 27 मार्चचे, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा जर तुम्हाला PDF हवा असेल तर मी टेलिग्रामची लिंक बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि मी जे काही 2-3 पार्ट राहिलेत बघा ते पण कव्हर करून टाकणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर बघा लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले ते रामकृष्ण मिशनचे कितवे अध्यक्ष होते? तर बघा पर्याय ड आहे 16वे. तर स्वामी स्मरणानंद हे बघा रामकृष्ण मिशनचे 16वे अध्यक्ष होते आणि त्यांचे बघा नुकतंच निधन झाले आहे. तर प्रश्न आहे बघा रामकृष्ण मिशनबाबत. तर बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी विवेकानंद. प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर विचारण्यात आला आहे बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी विवेकानंद यांनी केली होती, तेच संस्थापक होते. स्थापना केव्हा करण्यात आली होती? तर 1 मे 1897. 1 मे 1897 साली बघा रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद आणि 16वे अध्यक्ष कोण होते? तर स्वामी स्मरणानंद यांचेच नुकतंच निधन झाले आहे. ते बघा 2017 साली रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष झाले होते आणि आता 2024 त्यांचे निधन झाले आहे. पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा पर्याय ड न्यूयॉर्क. अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर बघा जगात सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये बघा प्रथम क्रमांकावर आहे. तर यामध्ये बघा मुंबई शहर हे आशियातील अब्जाधीशांच्या यादीत बघा पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई हे शहर आशियामध्ये कोणाला मागे टाकून बनले आहे? तर बघा बीजिंग या शहराला मागे टाकून अब्जाधीशांच्या यादीमध्ये बघा आशियामध्ये मुंबई हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. जगात विचारलं तर बघा तिसऱ्या क्रमांकावर आहे, जगात तिसऱ्या क्रमांकावर आणि आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आता मुंबई. त्यानंतर बघा मुंबईमध्ये किती अब्जाधीश आहेत? तर बघा 92. अब्जाधीशांची संख्या किती आहे मुंबईमध्ये? तर 92 एवढी संख्या आहे. आणि सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीमध्ये चीन आहे बघा पहिल्या क्रमांकावर. सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या देशात आहेत? तर बघा चीन या देशामध्ये आहेत. किती? तर बघा 814 एवढे आहेत. आणि भारतामध्ये किती आहेत? तर 271 एवढी अब्जाधीशांची संख्या आहे भारतामध्ये. सर्वाधिक मुंबईमध्ये किती आहेत? तर 92. तिसरा प्रश्न आहे, प्रतिष्ठित अबेल पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे किंवा मिळाला आहे? तर बघा पर्याय ब आहे मायकेल टलग्रँड यांना बघा प्रतिष्ठित अबेल पुरस्कार 2024 हा बघा प्रदान करण्यात आला आहे. तर बघा हे मायकेल टलग्रँड जे काय आहेत बघा ते गणित तज्ञ आहेत आणि यांना अबेल पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आला आहे. ते कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर बघा फ्रान्स या देशाचे बघा ते गणित तज्ञ आहेत. आणि हे जे काही अबेल पुरस्कार आहे याची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? तर 2003 सालापासून या अबेल पुरस्कार ची जी काही आहे बघा ती सुरुवात करण्यात आली आहे. तर बघा आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया. तर बघा पर्याय क आहे नीता अंबानी. तर नीता अंबानी यांना बघा नुकतंच ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते नीता अंबानी यांना. त्यानंतर टी एम कृष्णा यांना बघा संगीत कलानिधी पुरस्काराने बघा टी एम कृष्णा यांना सन्मानित करण्यात आले. आणि पर्याय ड आहे बघा द्रौपदी मुर्मू ह्या बघा मॉरिशसच्या जे काही स्वातंत्र्य दिवस होता त्या दिवशी बघा द्रौपदी मुर्मू या बघा प्रमुख आमंत्रित होत्या किंवा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होत्या. आणि यांनाच बघा मॉरिशसमधील विद्यापीठाने बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोणत्या देशाच्या विद्यापीठाने? तर मॉरिशस या देशातील विद्यापीठाने. चौथा प्रश्न आहे, पोखरा ही कोणत्या देशाने पर्यटन राजधानी घोषित केली आहे? तर पर्याय क बघा नेपाळ या देशाने बघा पोखरा ही
पर्यटन राजधानी म्हणून घोषित केली आहे. नेपाळचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौंडेल आणि पंतप्रधान आहेत बघा पुष्पकमल दहल. पाचवा प्रश्न आहे, इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बघा कोणाची निवड झाली आहे. तर बघा पर्याय अ एम व्ही राव, एम व्ही राव यांची इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया. तर बघा नुकतंच पर्याय क आहे बघा ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची बघा निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे बघा या दोघांची, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू. नवीन निवडणूक आयुक्त कोण आहेत आपल्या भारताचे, तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू. प्रमुख कोण आहेत तर राजीव कुमार मुख्य. त्यानंतर राहुल सिंह, तर राहुल सिंह यांचे बघा सीबीएसईच्या प्रमुखपदी राहुल सिंह यांची निवड करण्यात आली आहे. सहावा प्रश्न आहे, महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 कोणत्या देशात होणार आहेत. तर पर्याय ब आहे बघा श्रीलंका. श्रीलंका या देशामध्ये महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 ह्या बघा पार पडणार आहेत. सातवा प्रश्न आहे, जागतिक रंगभूमी दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात येतो किंवा करण्यात आला. तर बघा पर्याय ड 27 मार्च या रोजी बघा जागतिक रंगभूमी दिन हा बघा साजरा करण्यात आला. हा जो काही रंगभूमी दिन आहे तो कोणत्या वर्षापासून भारतात साजरा आपला कोणत्या वर्षापासून जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो. तर 1961 या सालापासून बघा जागतिक रंगभूमी दिन हा बघा साजरा करण्यात येतो. त्यानंतर पर्याय ब आहे 20 मार्च. तर 20 मार्च या रोजी बघा जागतिक चिमणी दिवस हा बघा साजरा करण्यात आला 20 मार्च रोजी. त्यानंतर 21 मार्च रोजी जागतिक वन दिवस हा 21 मार्च रोजी साजरा करण्यात आला आणि रंगभूमी दिन 27 मार्च रोजी. आठवा प्रश्न आहे, लोकसभा निवडणूक 2024 केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी कोणते ॲप लॉन्च केले आहे. तर पर्याय ब आहे बघा सक्षम हे ॲप बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी. प्रश्न विचारला जाऊ शकतो दिव्यांगांसाठी कोणते ॲप लॉन्च केले आहे, तर सक्षम कोणी तर केंद्रीय निवडणूक आयोगाने. प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल. तर निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती. 25 जानेवारी 1950 रोजी बघा निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. पहिले निवडणूक आयुक्त कोण होते मुख्य, तर सुकुमार सेन हे बघा स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. आता सध्या कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त, तर राजीव कुमार हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि उप कोण आहे तर अजय भादू. आणि निवडणूक आयुक्त कोण बनले तर बघा ज्ञानेश कुमार व सुखबीर संधू हे बघा भारताचे निवडणूक आयुक्त बनले आहेत हे दोघं नवीन. नवा प्रश्न आहे, IPL इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या कोणत्या संघाने उभारली आहे. तर बघा पर्याय ड सनरायझर्स हैदराबादने बघा नुकतंच 277 एवढी धाव करून बघा IPL इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या रचली आहे. कोणाविरुद्ध तर बघा मुंबई इंडियन्स विरुद्ध बघा ही सनरायझर्स हैदराबादने सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. दहावा प्रश्न आहे, कोणत्या देशात SSN AUQUS पाणबुड्या तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. तर पर्याय ड बघा वरीलपैकी सर्व म्हणजेच अमेरिका UK आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांमध्ये बघा SSN AUQUS पाणबुड्या तयार करण्यासाठी बघा करार करण्यात आला आहे. अकरावा प्रश्न आहे, T20 12,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा कोण पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर बघा पर्याय ब आहे विराट कोहली ज्याला आपण रन मशीन म्हणतो. तर विराट कोहली हे बघा T20 12,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारे बघा पहिले भारतीय फलंदाज ठरले आहेत. कोण? विराट कोहली. बारावा प्रश्न आहे, पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला. तर पर्याय
द आहे बघा, पर्याय अ आणि ब दोन्ही, म्हणजेच जेम्स बॉयस आणि बीना अग्रवाल. जेम्स बॉयस आणि बीना अग्रवाल या दोघांना बघा पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे. आपण मगाशीच पाहिलं पर्याय क द्रौपदी मुर्मू, तर द्रौपदी मुर्मू यांना बघा मॉरिशस विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा सन्मानित करण्यात आले द्रौपदी मुर्मू यांना. 13वा प्रश्न आहे, सूरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय बघा गोविंद ढोलकिया, गोविंद ढोलकिया यांची सूरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पर्याय क, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू, तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची बघा मुख्य आपलं निवडणूक आयुक्त, निवडणूक भारताचे निवडणूक आयुक्तपदी बघा ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवड करण्यात आली आहे. 14वा प्रश्न आहे, आंतर संसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या देशात होत आहे? तर बघा पर्याय क स्वित्झर्लंड, स्वित्झर्लंडमधील जिनेवा, जिनेवा या ठिकाणी बघा आंतर संसदीय संघ परिषदेची बघा बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर याचे यामध्ये बघा भारताचे नेतृत्व कोण करणार आहे? तर हरिवंश नारायण सिंह, हरिवंश नारायण सिंह हे बघा यामध्ये भारताचे नेतृत्व करत आहेत. 15वा प्रश्न आहे, शिग महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर पर्याय क गोवा, गोवा या राज्यामध्ये बघा शिग महोत्सव हा बघा साजरा करण्यात येतो. 16वा प्रश्न आहे, कोणत्या देशाचा ख्रिस ब्राऊन, कोणत्या देशाचा ख्रिस ब्राऊन हा बघा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉइंट, दुर्गम ध्रुव पॉइंट नेमोवर पोहोचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला आहे? प्रश्न आयएमपी आहे बघा, स्टार मार्क करून ठेवा, कारण पहिला व्यक्ती आहे, पहिला व्यक्ती. तर हा बघा पर्याय ड ब्रिटन, ब्रिटन या देशाचा बघा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला आहे. कशासाठी? तर बघा देशाचा आपला ब्रिटन या देशाचा ख्रिस ब्राऊन हा बघा पॅसिफिक महासागरातील, पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉइंट नेमोवर पोहोचणारा, ध्रुव पॉइंट नेमोवर पोहोचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती कोण ठरला आहे? तर ख्रिस ब्राऊन. कोणत्या देशाचा आहे? तर ब्रिटन या देशाचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपण आता रेग्युलर पुढे व्हिडिओ पाहणार आहोत. आता सर्व कार्यक्रम आपले घरातले झाले, तरी मागचे जे काही 2-3 पार्ट राहिले ते पण आपण आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये कव्हर करणार आहोत.